विकीवी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी विश्वास स्वागत करते. बघूयाच्या ठळक घडामोडी. कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान प्रथम राईड संपन्न. गडीगोदाम पूल पहिल्यांदाच क्रॉस केला. दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 4,37,800 रुपयाचा विदेशी दारू साठा जप्त. आणि काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे बालेश भाजपाचे प्रदेश सचिव ऍडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांचा झणझणी टोला. सविस्तर वृत्त. मंगळवारी 29 मार्च 2022 रोजी कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान पहिल्यांदाच राईड घेण्यात आली. महामेट्रो नागपूरने गड्डीगोदाम या ठिकाणी तयार केलेला विशालकाय पूल प्रथमच पार केला. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच या 4-स्तरीय वाहतूक व्यवस्थेवरून चाचणी घेण्यात आली. आज प्रथमच 1650 टन वजन क्षमतेच्या 4-स्तरीय वाहतूक व्यवस्थेला क्रॉस सात राईड घेण्यात आली. महामेट्रोने या ठिकाणी कामठी मार्गावर भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 85 मीटर लांब व 800 टन वजनाचे स्टील गर्डर 4 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वीरित्या लॉन्च केले होते. कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह मार्गिकेदरम्यान गड्डीगोदाम, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन दरम्यान 1.6 किलोमीटरचा मार्ग 20 ऑगस्ट 2021 रोजी प्रवासी सेवेकरता खुला करण्यात आला असून ज्यामध्ये 0 माईल, फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी CMVच्या पहिल्या प्रवासादरम्यान कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांनी सांगितले की या मार्गिकेवर 99% कार्य पूर्ण झाले असून उर्वरित कार्य लवकरच पूर्ण करून पहिली राईड CMRS तपासणीसाठी तयार करण्यात येईल, जे की या मार्गावर व्यावसायिक सेवा सुरू करण्यासंबंधीची मंजुरी प्रदान करेल. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह दिशा हटवार, VKB न्यूज, नागपूर. दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत 4-चाकी वाहनासह एकूण 4,37,800 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. यावेळी आरोपीला वाहन सोडून पळण्यास यश मिळालं, ज्याच्या शोधात पोलिसांचा तपास सुरू आहे. मंगळवारी दिनांक 29 मार्च रोजी 4-चाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात येत असल्याबाबत मुखबिरांकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने मौजा वायगाव शिवाराजवळ योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन येत असल्याचे दिसून आल्याने सदर वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहनांचा वेग वाढवून सुसाट वेगाने वाहन चालवून पळून गेल्याने त्याला खासगी वाहनाने पाठलाग करण्यात आला असता सदर वाहन चालकाने एका शेतात वाहन सोडून पळून गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये एकूण किंमत 4,37,800 रुपयेचा माल जप्त करून फरार आरोपी मुकेश जयस्वाल विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. कॅमेरा पर्सन रोशन पोकडे सह दिशा हटवार, VKB न्यूज, नागपूर. देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करताना स्वतःच्या मतदारसंघातील जनतेसह विदर्भातील जनतेची प्रतारणा करणे हे काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. लोंढेंनी आधी महानगरपालिकेची, प्रभागाची व वॉर्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी असे थेट आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव ऍडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांनी केले. आताच काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे भारतीय जनता पक्षाचे आमच्या सगळ्यांचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलले, ते विदर्भाच्या अनुशेषाबद्दल बोलले, धानाच्या प्रश्नाबद्दल बोलले, विदर्भाच्या जनतेची प्रतारणा करण्याबद्दल बोलले. मला अत्यंत आश्चर्य होतं, हे सांगताना आश्चर्य वाटतं की एकतर अतुल लोंढे कोणत्याही पातळीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असल्यासारखं वाटत नाही. त्यांचं नेहमी वक्तव्य हे बालिशपणाचं असतं आणि एकदम वरच्या नेत्यावर थेट आरोप केला की कुठेतरी त्यांच्या मनाला समाधान वाटतं की काय, अशा पद्धतीचा त्यांचा भ्रम झालेला आहे. आणि त्यामुळं
देवेंद्रजींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये विदर्भाच्या संदर्भाने जे जे आवाज उचललेत, जे जे निर्णय घेतलेत, त्यापैकीचा एक तरी निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं महाराष्ट्रात आजवर या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात घेतलेला आहे का? विदर्भाच्या अनुशेषाबद्दल असेल किंवा धानाच्या प्रश्नासाठी संदर्भाने असेल, धानाचा बोनस माननीय देवेंद्रजींनी एका झटक्यात देऊन टाकला. त्या धानावरती आता हे महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकलेलं नाही. 2.5 वर्षाच्या कार्यकाळात यांच्या मुख्यमंत्र्यांनी, यांच्या मंत्र्यांनी, काँग्रेसच्या मंत्र्यांनी किंवा त्यांचे प्रदेश अध्यक्ष असलेले पटोलेंनी विधानसभेमध्ये कोणत्या प्रश्नावर आवाज उचलला? आणि हे सांगतात देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संदर्भाने. अहो, त्यांच्या दक्षिण पश्चिमच्या मतदारसंघातल्या नागरिकांनी आणि तेवढंच नव्हे तर नागपूर शहरातल्या, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी देवेंद्रजींवर अनभिषिक्त प्रेम केलेलं आहे. या लोंढेंनी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात जाऊ द्या, एक नागपूर महानगरपालिकेची साध्या प्रभागाची वॉर्डाची निवडणूक लढून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट आवाहन आम्ही करतो. हिम्मत असेल तर आमच्या किमान समोर येण्याची ताकद ठेवा. लोंढेजी, तुम्ही कोणत्याही पद्धतीनं काँग्रेसचे प्रवक्ते वाटत नाहीत, उलट तुमच्या ज्या हरकती आहेत त्या बालिशपणाच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला याच्या पलीकडचा कोणताही चांगला शब्द मला योग्य असा वाटत नाही. शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट असल्याशिवाय प्रवेश न देण्याचा आदेश अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात विशेष करून शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी याचे पालन करणे गरजेचे आहे. आता सर्व शासकीय कार्यालयात विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्यासाठी आजपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. हेल्मेट सक्तीचं पत्र सर्व कार्यालयांना देण्यात आले असून आजपासून शासकीय कार्यालयात विशेष मोहीम राबून विना हेल्मेट धारकांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठवण्यात आलाय. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले. अपघाताचे प्रमाण हे दुचाकी सवारांचे जास्त प्रमाणात आहे. डोक्याला मार लागून मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहेत. त्यासाठी हेल्मेट सक्ती आवश्यक असल्याचे परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी यावेळी म्हटले आहे. आम्ही सुरुवात केली 21 मार्च रोजी हेल्मेट तपासणी मोहीम शासकीय कार्यालयासमोर. यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक या सर्वांना आपण या ठिकाणी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. आणि आज ही सुरुवात आपण जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात केलेली आहे. माननीय परिवहन आयुक्त विनायजी ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आपण इथे राबवत आहे. आणि मोहिमेचा हेतू हाच की जे जिल्ह्यातलं अपघाताचं प्रमाण आहे, प्रमाण हे दुचाकी स्वारांचं खूप जास्त आहे. म्हणजे 50-55% हा जो आकडा आहे हा खूप मोठा आहे. आणि विचार जर केला तर खूप चिंतनाचा विषय आहे. आणि डोक्याला मार लागल्यानंतर काय होतं की लगेच त्याचा मृत्यू होतो किंवा सिव्हिअर इंजुरी होतो. आणि या तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. म्हणून ही जी मोहीम आहे ही राबवण्याचं ठरलं. या मोहिमेची जी सुरुवात आहे 2019 बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा केली होती. शासकीय कार्यालयासमोर हेल्मेट तपासणी होती आणि त्याचा परिभाग म्हणजे त्यानंतर रस्त्याने जाणारे रायडर आणि पीडीएनसुद्धा हेल्मेट घालावी लागले होते. म्हणजे अशी परिस्थिती झाली होती. आणि तीच परिस्थिती म्हणजे त्या दृष्टिकोनातून तो जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये रेड आपल्या ग्रीन झोनमध्ये सुद्धा आला होता. आणि तोच इथं आम्ही स्कीम राबवत आहे. यामध्ये आम्ही 2 मीटिंगसुद्धा घेतल्या. यात जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांचंसुद्धा सहकार्य आहे या मोहिमेला. आणि या मोहिमेची एकच आव्हान करते की या मोहिमेला सगळे नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे. आणि सर्वात महत्त्वाची सुरक्षितता ही महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची. कायदा जरी पाहिला आपण, कायदा बाजूला ठेवला तर अपार्ट फ्रॉम तुमची सुरक्षा तुमच्या हाती लोक आहे, तुमची सुरक्षा तुमच्या हाती, फक्त आम्ही तुम्हाला ती जाणीव करून देत आहे. या ठिकाणी मी परत आव्हान करते सर्वांना की या मोहिमेला आमच्या सहकार्य करावे आणि प्रत्येकाने हेल्मेट घालून यावं. एक दिवस आता आपल्या कार्यालयासमोर विना हेल्मेट यायचं असं करू नका, कारण सरप्राईज आम्ही कधी पण चेकिंग करू शकतो. एक 10 मिनिटासाठी येऊन तास चेकिंग करू शकतो. तर या ठिकाणी परत मी सर्वांना आव्हान करतो की त्यांनी या मोहिमेमध्ये सहकार्य करावं. धन्यवाद. VKB न्यूज साठी अकोलावरून वर्षा मोरेची रिपोर्ट. आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या समोर परिसरातील असलेल्या मोहता मिल परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले। आगीचे नेमके कारण समजू शकले नसून वातावरणातील उष्णतेमुळेच ही आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येतोय। मोहता मिल परिसरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी 4 ते 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि तत्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। आग लागली हे कळताच नागरिकांची पळापळ झाली आणि कॅमेऱ्यात तो व्हिडिओही कैद झाला। वाळलेली झाडे परिसरात असल्याने झपाट्याने आग पसरत होती। आजूबाजूच्या घरात देखील ही आग पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले। तसेच या परिसरात लागूनच दाट घरे आणि दुकाने आहेत, त्यामुळे ही आग तत्काळ विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। मी ॲक्च्युली मार्केट लाईनमध्ये राहतो, मी योगेंद्र फतेपुरिया। मी पहिले हा जीन प्लेस चालवत होतो, 12 वर्ष चालवला। हा मोहता साहेबांचा आहे, हिंगणघाटवाल्यांचा, आणि त्यांचा 10 ते 12 एकरमध्ये पसरलेला जीन होता। आणि आता जीन नाही आहे, त्या जीन वगैरे सगळं विकला, 4 वर्षापासून बंद स्थितीत आहे आणि फक्त घासफूस आणि झाडच होती इथे। आता ही अंगार कशी लागली, त्या कॉर्नरमधून कशी तरी लागली, झाडांनी पकडली आणि सगळं वाळलेले झाड असल्यामुळे एकदम सगळीकडे आग पसरली। मला नवनीत भंडारीचा नागपूरहून फोन आला की आग लागलेली आहे, तुम्ही जाऊन पहा। तर तसाच मी परत आलो आणि पाहिलं तर सगळीकडे आग पसरलेली होती। 2 फायर ब्रिगेड, एक उत्तम का गालवाचा आणि एक नगर परिषदेचा, 2 आग विझवण्यात तत्परता चालू आहे आणि आग जवळजवळ विझल्या गेलेली आहे। परंतु ही आग अशी आहे की ही परत येऊ शकते, तर 2 फायर ब्रिगेड हे रात्रीसुद्धा इथं ठेवले पाहिजे, कारण येऊ शकतात आणि आसपास सगळं घर असल्यामुळे याची काळजी घेणं गरजेचं। CBSE बोर्डची वर्ग 10वी आणि वर्ग 12वीची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरू होत आहे। परीक्षेविषयी विद्यार्थी पालक यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2022 या कार्यक्रमाचे आयोजन 1 एप्रिलला ठीक 11 वाजता तालतोडरा स्टेडियम नवी दिल्ली येथून TV वर थेट प्रक्षेपित करणार आहेत। तरी या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा मिळून मनावरील ताण दूर व्हावा यासाठी नवोदय विद्यालयाचे प्रिन्सिपल कमलाकर धोपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। VKB न्यूजसाठी यवतमाळमधून अजित महेंद्रेची रिपोर्ट। प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपणास माहित आहे की CBSE बोर्डाची वर्ग 10वी आणि वर्ग 12वीची परीक्षा दिनांक 26 एप्रिल 2005 पासून सुरू होत आहे। परीक्षेविषयी पालक विद्यार्थी यांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो,
विद्यार्थ्यांच्या मनावर ताण असतो तो ताण कमी करण्याकरता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी परीक्षा पे चर्चा 2022 हा कार्यक्रम दिनांक 1 एप्रिल 2022 ठीक 11 वाजता तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली इथून TV वर थेट प्रक्षेपित करणार आहेत। तरी या संधीचा सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गांधी चौकात महिला कामगार एकत्रित आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन धरणे आंदोलन केलं। कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा, देशाला आत्मनिर्भर बनवणाऱ्या रेल्वे विमा, बँक, डिफेन्स, शिक्षण, आरोग्य यासह अन्य सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण बंद करा अशा मागण्या त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून रेटून धरल्या आणि यापुढे सरकारला मतदान करणार नाही अशा प्रतिक्रिया महिला कामगारांनी व्यक्त केल्या। मैं अब तक की चलता हूँ हमारी यूनियन ऐसा यूनियन। आज आणि काल जे सार्वत्रिक खासगीकरणाच्या विरोधामध्ये आपल्या इथे संप पूर्ण देशव्यापी संप जो पुकारलेला आहे, तर सरकार विरोधी धोरणांच्या विरोधामध्ये कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध जे सरकार चाललं आहे, खाजगीकरण आहे, पेट्रोलचे भाव एवढे वाढले आहे, महागाई वाढलेली आहे, याचा गोरगरीब जनजीवनावर फार खूप परिणाम होत आहे। तेलाचे भाव किती वाढलेले आहे, इकडे तिकडे महागाई आहे, पेट्रोल डिझेल वाढलं, सर्वच वस्तू वाढलेल्या आहे, त्यामुळे असह्य झालेलं आहे, गरिबांना जीवन जगणं असह्य झालं आहे। आणि त्यातही आम्ही अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन हा कृती समितीच्या वतीने आलेला हा कॉल आहे देशव्यापी संपाचा। 28 आणि 29 सर्वत्र देशव्यापी संप आम्ही पुकारलेला आहे। तर काल आमचं आंदोलन होतं, आज इथे आमचं धरणे आहे, आम्हाला परमिशन मिळाली नाही याच्यासाठी, तरी पण आम्ही आता इथे धरणे म्हणून मोर्चा काढता आला नाही। दोन दिवसाचा जो आमचा संप झाला आहे, हा संप खरं म्हणजे खाजगीकरण होऊ नये अंगणवाडीचं किंवा बाकी सगळ्यांचे काल आणि आज 2 दिवस संप होता। त्यात काल आम्ही जिल्हा परिषदसमोर बसलो होतो कृती समितीचा कॉल असल्यामुळे, आणि आज आम्ही इथे आमच्या ह्या गांधी पुतळ्याजवळ आमच्या महिला घेऊन आम्ही धरणे आंदोलन करत आहे। हे कशासाठी करत आहे की सरकारने आम्हाला अंगणवाडीवाल्यांना काहीही दिलं नाही, एवढं बजेट झालं, बजेटमध्ये सगळ्यांना काय सगळं काही भेटलं पण आम्हाला साधी त्यांनी वाढ दिली नाही। मोदीजींनी म्हटलं होतं की 15,000 देऊ, पण 15,000 काय, 3 वर्षाच्या आधी फक्त 1500, 3-4 वर्षाच्या आधी फक्त 1500 वाढवले, त्याच्यानंतर एकही पैसा वाढवला नाही। आणि आमच्या ज्या सगळ्या बाया आहे त्यांच्यावर हे कुटुंब, त्यांच्यावर हे कुटुंबाची जबाबदारी आहे, आणि महागाई एवढी आभाळ्याला टेकली आहे की आज साधं आपण उदाहरण घेतलं सिलेंडर तर 1000 रुपये सिलेंडर, आणि नुसता 8,500 आणि मदतनीसला 4,500 एवढ्या कमी पगारात आमचं काय होणार आहे। ह्या सरकारला आम्ही आता जाग आणून देतो, सरकार झोपलेलं नाही आहे, झोपलेल्या माणसाला उठवता येते आपल्याला, पण हे झोपण्याचं सोंग करत आहे, त्याच्यामुळे हे एवढं नालायक सरकार आहे असं म्हटलं तरी चालते की अंगणवाडी सेविकेसाठी हे लोक काहीच करत नाही। येत्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना हे दाखवून देऊ की आमची शक्ती काय आहे, आम्ही यांना बिलकुल मतदान करणार नाही किंवा मतदानच करणार नाही असं सगळ्यांनी सांगत असते। भाजपा सरकार हिंदू आणि मुसलमान करून मते विभाजन करून घेत असून त्यासाठी तुमचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला जात आहे। त्यांच्या कामाचा आहे राम राम जपना पराया माल अपना। राज्यपाल याबाबत बोलताना सांगितले की राज्यपालांनी आपल्या पदाची गरिमा पाळायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या टीका सहन करण्याची शक्ती त्यांनी वाढवायला पाहिजे असा टोला त्यांनी लावला। ते शेगाव येथील OBC समाज अधिकार संमेलनामध्ये बोलत होते। राज्यातील OBC समाज बांधवांना राजकीय आरक्षणासह त्यांचं न्याय ज्वलंत प्रश्न सुटावे यासाठी OBC संघ समिती, राष्ट्रीय OBC महासंघ, समता परिषद, बाला बलुतेदार महासंघ आदीच्या माध्यमाने संतनगरी शेगाव येथील स्वर्गीय गजानंदादा पाटील मार्केट यार्डच्या भव्य मैदान मध्ये सोमवारी महासंमेलन पार पडले। यामध्ये मुख्यमंत्री बघेल पुढे म्हणाले की आम्ही छत्तीसगड मध्ये OBC गणनेला सुरुवात केली आहे, केंद्र सरकार हिंदू आणि मुसलमान करून मते विभाजन करून घेत असून त्यासाठी तुमचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला जात आहे। त्यांचं
माझं काम आहे राम राम जपना पराया माल अपना. राज्यपाल याबाबत बोलताना सांगितले, राज्यपालांनी आपल्या पदाची गरिमा पाळायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या टीका टिपण्या सहन करण्याची शक्ती त्यांनी वाढवायला पाहिजे असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ताठ आमदार नाना पटोले त्यांनी आपल्या भाषणात राज्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधित म्हणाले की आपल्याला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करत असेल व केंद्र सरकार फक्त बघायची भूमिका घेत असेल तर आपल्यालाच विचार करावा लागेल. हा राज्यपाल पदावर होता जर दुसरा कोणी असता तर ह्या नानांनी काय आहे हे सांगितले असते असे वक्तव्य त्यांनी केले. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सह विरोधांवर टीका करताना सांगितले की विरोधी पक्षनेता सभागृहात मोठ्या आवाजात ओरडत असतात, आता आम्ही चुप आहोत ऐकून घेत आहोत, मात्र ज्या वेळेस आम्ही बोलायला लागलो की मग त्यांना समजेल आवाज कोणाचा मोठा आहे असे सांगितले. ओबीसी समाजाचं नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्या सावित्रीबाई फुल्यांना भूपेशजी भैया हमारे राज्य के राज्यपाल बोलते हैं कि इतने कम उम्र में शादी हुई थी इनकी सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले की और इतनी गंदी गंदी बातें राज्यपाल किया. अब राज्यपाल के पद पे था नहीं तो नाना पटोले हमारी माँ को हमारी सावित्रीबाई फुले हमारी माँ को इस तरह से महात्मा ज्योतिबा फुले को इस तरह से अगर कोई वक्तव्य करता है अगर उनको देश के जनता देश के राज्य करता है उनको अगर थोड़ी भी चिंता होती तो एक झटके में राज्यपाल को निकाल दे. लेकिन यदि उसके खिलाफ यदि अपमानजनक बात कही जाए, शादी ब्याह कराना माँ बाप की जिम्मेदारी रहती, माँ बाप ने करा दिया तो ज्योतिबा फुले और सावित्रीबा फुले की ही नहीं आपने आलोचना की बल्कि उनके माता पिता की आपने आलोचना की. और यह हम ही लोग हैं जो पिछड़े वर्ग के लोग हैं जो ऐसे कर भी लेते हैं जिसको हम लोग लेते हैं. आदमी कुछ भी हो, आप राज्यपाल हैं या किसी पद में बैठे हैं, लेकिन उस पद की गरिमा के अनुसार आपको व्यवहार करना होगा, नहीं तो आपकी भी आलोचना होगी जो सहने के लिए आपको तैयार होना पड़ेगा. रेती चोरी थांबवणं माझं काम नाही यासोबतच आक्षेपार्ह वक्तव्य करणारा एक तहसीलदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तहसीलदाराने रेती चोरीची तक्रार करणाऱ्यालाच उलट सवाल केलेत. दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी तक्रार केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या तहसीलदाराची बुलढाणा जिल्ह्यात बदली झाली आहे, मात्र आता याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत. नाही आहे, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टपणा चालू आहे, आजही चालू आहे. जसं तुम्ही म्हणताना आता रेतीचा विषय ऑलरेडी रेती हप्ते घेऊन चालू आहे, काय सांगा. पण कसं आहे आता आता न बोललेलं बरं, कारण त्या गोष्टीत आता इंटरेस्ट ठेवला नाही आहे मी. काय बोलून काही फायदा नाही, तुम्ही फक्त तुम्ही चांगले आहे म्हणून सगळं डिपार्टमेंट चांगलं नाही. तुम्ही कुठं कुठं लक्ष दिवस तुम्ही सांगितलं तशीच असेल बाजार कुत्ते बोके हजार असा विषय झाला, कारण या कोणाकोणावर तुम्ही लक्ष ठेवा. आरोपी राखणदारी ठेवली का हो? तुम्हाला एक सांगतो मी, एकच सांगतो तुम्हाला, कोणत्या आपल्या असा तालुका आहे का, नाही कोणता जिल्हा आहे का की जिथे चोरी होत नाही? होते ना, होते ना चोरी. अरे बाबा, लोकांच्या घरात चोरी होते. बरोबर आहे, पोलीस पोलीसवाल्याच्या घरात चोरी झाली, नाही माझ्या घरात चोरी झाली. बरोबर आहे ना, माझ्या घरात चोरी झाली होते ना, रोकू शकतो का? त्याच्या नदीवर पडलेली व्यवहारच रेती आहे. बरोबर आहे, मी थोडी जवाब नाही नाही, त्याला काही विशेष नाही राही, लोक बोलणारे बोलतीलच, त्याला विषय नाही आहे. सहज म्हणून हा विषय आता तुम्ही विषय काढला, हजा असा विषय आहे तुम्हाला. मी कशाला त्याला कोणत्या कुत्र्याला पकडत बसणार, नगर परिषदेने पकडावा त्या कुत्र्याला, त्यांनी पकडा. हे विषय राहू, असे बच्चूकडू वगैरे आताना काढायला पाहिजे, केस झाले असे आहेत. नाही तर मी काढतो,
सांगतो आपण जर त्यांची आता अशा अशा लोकांची जर तक्रार केली ना परिस्थिती तुमच्यावर का आली ही परिस्थिती तुमच्यावर का आली त्याच्या अगोदरच्या प्रकरणात तुम्ही आले होते दोन तीन लोक होते त्यांच्यासोबत मी गेलो कोण लोक होते तुम्हालाही माहिती आहे बरोबर ते कसे इन्वॉल्व आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर तुम्ही एक शब्द काढला तोंडातून तू साल्या याच्यात इन्वॉल्व असून साहेबाला म्हणतो का बे म्हटलं तुम्ही ते इथं बसले होते ते त्या दिवशी ते दोन का दिवसाचा विषय मी नव्हतो ना मी तुम्हाला सांगतो इथले काही लोक म्हणतात ना हे रेती सुरू आहे बरोबर आहे ना बोललो ना सर बोललो त्या ठिकाणी घटनास्थळी मी नव्हतो घटनास्थळी होतो का तालुक्यामध्ये आपण काम करू तर त्या चुट्याला मी सांगितलं तुला काय घाबरून निघून बदली बिदले करून जाणार नाही म्हटलं बरोबर तुझ्या उरावर बसून तहसीलदारी करील आणि तुला म्हटलं आल्या लाखो रुपये घेतले म्हणतो का तू काय पुरावा आहे का रे तुला जवळ अकोला गट आठवड्यापासून कडक उन्हामुळे जिल्ह्यात होळपण टाकले आहे. अकोला जिल्ह्यातील तापमानाचा 29 मार्च रोजी नवा उच्चांक पाहायला मिळाला. जिल्ह्यात कमाल 43.1 किमान 23.2 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. गुजरात आणि राजस्थानमधून येत असलेल्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात विशेषतः अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. येत्या 3 दिवसात राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात तर विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे. 2 एप्रिलपर्यंत राज्यात अनेक भागात सूर्य आग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 2 एप्रिलपर्यंत नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला. उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दक्षता घेण्याचे आवाहन करत असताना मात्र शिक्षण विभागाच्या वतीने भर कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत शाळेत सक्तीने हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले असून काही शाळा आपले शैक्षणिक सत्र संपवून 8 ते 10 एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याच्या मार्गावर असताना शिक्षण विभागाने ऐन कडाक्याच्या उन्हात परीक्षा लांबणीवर टाकल्या असल्याचे गंभीरजनक बाब समोर आली आहे. या गांभीर्यामुळे मात्र पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर नेमकं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे की शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करावे असा मोठा संभ्रमक पालक व शिक्षकांमध्ये पडला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी फोनवरून गट शिक्षणाधिकारी संजय मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. सर, मी फोन याच्यासाठी केला होता. मला थोडी एक प्रतिक्रिया पाहिजे होती की कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की उष्णघाताची शक्यता होत असल्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर निघणं टाळावे. बरोबर आहे. आणि शिक्षण विभाग एकीकडे म्हणते की 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत येणं सक्तीचे आदेश आहेत. हे कुठेतरी कॉम्बिनेशन बसत नाही आणि शिक्षण विभागाच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या आदेशाला कुठेतरी केराची टोपली दिली जात नाही आहे का? नाही, आता कसं आहे माहितीये का, आता आपण जे बोललात ना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं, ते तर काय आता आम्हाला काय असतं, आमचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक आम्हाला जे समजा संदेश देतात आपण त्याला फॉलो करत असतो. तर असं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जे काही पत्र निर्गमित केलं त्याला धरून जोपर्यंत आता आमचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक आम्हाला काही आदेश करत नाहीत तोपर्यंत आहे त्या पद्धतीचं आपण सुरू ठेवूया. म्हणजे जोपर्यंत वरतून आदेश येत नाही तोपर्यंत 30 एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत येणं कंपल्सरीच राहील. हो, आता याबाबत आमचे वरिष्ठ अधिकारी नक्कीच निर्णय घेतील, त्या निर्णयाचं आपण तालुका स्तरावर पालन करूया. हो, परंतु अशा कलेक्टरच्या वतीने जसं माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जशा प्रकारचे आदेश आलेले आहेत की घराच्या बाहेर निघू नका, उष्णघातीचं प्रमाण वाढत आहे माहिती, तर अशा याच्याने आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचे आदेश प्राप्त केलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळेने काळजी घ्यायला पाहिजे, तर असे कशल्या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे?
आपण तालुका स्तरावर सद्यस्थितीत नाही. याबाबत जोपर्यंत शिक्षणाधिकारी जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी आपल्याला आदेश देत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला काय नाही करता येणार. तुम्ही जे म्हणता ते पत्र तर माझ्या पाहण्यात नाही आलं माननीय जिल्हाधिकारी महोदयाचं. परंतु आता ते जर त्यालाच देऊन त्याचा संदर्भ घेऊन जर मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक ज्या काही सूचना देतील त्याप्रमाणे नक्कीच आपण कार्यवाही. मी आपल्यापर्यंत ते पत्र पोहोचवतो सर. मी नाही नाही ते ठीक आहे ना, पत्र येईल कदाचित माझ्याकडे समजा अदर ग्रुपवरून येईल. परंतु त्या संदर्भानं शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी डिसिजन घेऊन आपल्याला डायरेक्शन दिल्या पाहिजेत ना काय करायचं. चालेल आपल्याला हा विभागाकडून आपल्याला पाहिजे, कारण निर्णय अथॉरिटी जी आहे ती जिल्हा स्तरावर असते. हो बरोबर आहे, आम्ही हे मान्य करतो सर. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की एकीकडे उष्णघातीचं प्रमाण वाढत असल्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर निघणं टाळा, त्याच्यानंतर योग्य ती काळजी घ्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या, अशा प्रकारचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आणि शिक्षण विभाग एकीकडे म्हणत आहे की विद्यार्थ्यांनी 30 तारखेपर्यंत शाळेत येणं कंपल्सरी आहे. नाही कदाचित मग जिल्हास्तरीय अधिकारी जे आहेत शिक्षण अधिकारी प्राथमिक म्हणा किंवा माध्यमिक आज देतील आम्हाला पत्र, त्याच्यानुसारच पुढील कार्यवाही आपल्याला करता येईल. चालेल सर, धन्यवाद सर. ओके. कॅमेरामन संदर्भ डोंगरेसह सहप्रतिनिधी प्रतीक कुरेकर, वीकेबी न्यूज अकोला. वीकेबी मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.